रागाच्या आणि झोपेच्या भरात माणूस खरं बोलतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. म्हणजे आपल्या घरात सामान तूच आणून ठेवलं होतंस हो ना? होय. का? कारण मला तुझं सत्य एकाच्या सामने आणायचंय. अगं हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? एक्का. जर तू एक्कासाठी ताट वाढत असशील तर मी पाट मांडायला हवा. मग एक्कालाच ठरवते की देव्याने वाढलेल्या ताटावर बसायचं, काहीणाने मांडलेल्या पाटावर बसायचं. वीणा, प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतो जो सतत त्याच्या मागे धावत असतो. तुझा आणि वक्रतुंडचा सुद्धा एक भूतकाळ आहे जो एकाला माहीत नाहीये. घाबरू नकोस, एकासाठी तू कुठलाही मार्ग स्वीकारायला तयार असलीस तरी सत्याची कास मी सहजासहजी सोडणार नाही. एकाला जिंकण्याचा आपल्या दोघींना समान अधिकार आहे. माझे प्रयत्न मी करतेच आहे, तू सुद्धा तुझे प्रयत्न सुरू ठेव. मग जो काही निर्णय घ्यायचा आहे तो एकालाच घेऊ दे. तुझं ताट वाढायला घेतेस ना? तू काय पण बोलतोय मूर्ख. एक्का भाऊ आला म्हणून हप्ता वाढला. वाढला नाही म्हणायचं, वाढायला सुरुवात झाली असं म्हणायचं. तुला सांगतो ना, आपल्या एक्का भाऊचा दराच एवढा आहे. तुला सांगतो ना, हे पैसे मोजायला पुढच्या 8 दिवसामध्ये आणखीन 8 पोरं ठेवावी लागतील. आणि एकदा का हा प्रोटेक्शन मनी वाढला ना, काय झालं भाऊ? आपल्याला अजून पण कळत नाहीये आपण हे जे काय करतोय ते बरोबर करतोय की चुकीचं. भाऊ तू तसा बोलायला लागला तर आम्ही काय करायचं? या पोरांनी कोणाकडे काम करायचं आणि यांच्या बायका पोरांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? बोल ना. अरे सांभाळून, अरे अरे गडबड करू नका, सांभाळूनच घ्या. अरे चुकून जर खाली पडला तर 50,000 फटका बसेल. एक्का भाऊ, आपल्या दुकानात नवीन प्रोडक्ट आले, LCD TV. एक नजर मारून घ्या ना. का? नाही म्हणजे पहिला नैवेद्य जसा देवाला चढवतात तसाच हा LCD TV तुमच्या घरी पोहोचवायचा आहे. ए भवन शेठ, नजर बिजरची काय गरज नाही, लगेच बंगल्यावर पोहोचवून टाक TV. चल. भाऊंच्या डोक्यात उगीच वेगळाच मॉडेल असेल तर नंतर गडबड नको ना, म्हणून म्हटलं. या TV चे किती पैसे द्यायचे? 100 तुमच्याकडून पैसे घेण्यापेक्षा मी स्वतःवर गोळी झाडणं पसंत करेन. हो, तुम्ही पैसे मागायचे आणि आम्ही द्यायचे, आजपर्यंत असंच चालत आलंय. पवन शेठ,
आधी काय घडलं आपल्याला माहित नाही, पण आता जरा टीव्ही घरी येईल तर तो पैसे देऊनच येईल, नाहीतर येणार नाही। आणखीन एक भवन शेठ, तुम्ही आपलं अजून एक काम करायचं, आमच्या या सगळ्या पोरांना तुमच्या दुकानावरती कामाला ठेवायचं। ओ काय बोलताय अक्का भाऊ, ओ या पोरांना माझ्या दुकानात कामाला घेतलं तर गोळ्या झाडण्यासाठी आणि मारामारी करायसाठी तुमच्याकडे माणसं कोण असणार? अहो एवढी चांगली हरामाची कमाई असताना माझ्या दुकानात यांनी काम करणं म्हणजे भिकेचे लक्षणच ना। काय बोलला तू? या पैशाला तू हरामाचा पैसा बोलतो? कमालय तो मुशेट, हा यक्का भाई असं काय वागायला लागलाय? आधी तर असं नव्हतं। आधी आणि नंतर मध्ये खूप फरक पडलाय बबन शेठ। आणि यक्का भाऊ असं का वागलाय हे विचार करण्यापेक्षा हा टीव्ही तैमूरच्या घरी कसा पोहोचवता येईल ना याचा विचार करायचा। हा भाई, गेम ओवर, आपली आजची शाळा पण ओवर, गेम स्टार्ट, आपली शाळा पण स्टार्ट। चल बा, वक्र तुंड या लोकांचं आयुष्य ना टेबलावर मांडलेलं डावासारखं आहे, जोवर खिशात पैसा आहे तोवर डाव रंगणार, आणि खिसा खाली झाला मग जो तो इथून पांगणार। मग आपला कोण? आपण त्यांना खेळवणार। त्यांच्या खिशात पैसे असतील तर त्यांनी आपल्यासाठी खेळायचं, नसतील तर आपलं कसब वापरून त्यांना आपल्यासाठी खेळवायचं। त्यासाठी पैसा कुठून आणायचा हा त्यांचा प्रश्न, पण ते जर खेळले नाहीत तर आपल्या पोटावर पाय। इथे कर्ज देणारे पण आपण आणि वसूल करणारे पण आपण। बाहेरच्या जगात आयुष्याबद्दल काय सांगितलं जातं मला नाही माहीत, कुणी म्हणतं सुंदर आहे, कुणी म्हणतं सुरेख आहे, अजूनही बरंच। पण मी माझ्या शाळेत ठामपणे सांगतो, आयुष्य एक व्यसन आहे। मग ते जगायचं असेल तर मग तुम्ही पुन्हा नशा करा, ती पूर्ण करू शकत नसाल तर पुन्हा गुन्हा करा, अजून मोठे व्हा, एवढे गुन्हे करा की गुन्हा हा तुमच्या नियतीचा एक भाग झाला पाहिजे। असं जेव्हा होतं ना तेव्हा आम्ही त्याला ग्रॅज्युएट झाला असं म्हणतो। आता तू बोल, तुला काय व्हायचंय? मला सुरेखाताईंनी सांगितलंय तुला बोलता येतं, आता बोल या शाळेत तुला काय व्हायचंय? मग अशी आई साहेब तुम्हाला या शाळेचे मास्तर म्हणाले होते? मला या शाळेचं हेड मास्तर व्हायचंय। आता ही दोन्ही ताटं एका येण्याआधी बाहेर टेबलवर ठेवली जाणार,
जिचं ताट एक्का घेईल एक्का तिचा. मंजूर? अजिबात नाही. का? तू एवढ्या विश्वासाने बोलतेस म्हणजे याच्या मागे नक्कीच तुझी काहीतरी चाल. अगं याला चाल नाही. महादेवावरची माझी श्रद्धा आणि एक्कावरचं प्रेम असं म्हणतात ते. जे काही असू दे ग, हा प्रकार चालणार नाही. बर, मग आता काय करायचं तूच सांग. जेवणाचं ताट वाढलेलं माझ, आणि खीर तुझी. एकाला मी वाढलेलं जेवण आवडतंय का तू वाढलेली खीर आवडते ते आपण बघायचं. जर एकाला जेवण आवडलं तर तू माघार घ्यायची, आणि जर एकाला खीर आवडली तर मी माघार घेणार. मंजूर आहे? मंजूर. देव्यानी आले. देव्यानी, देव्यानी, बस झालं. हे काय आता आपल्याला जमणार नाहीये. या सगळ्या मॅटरच्या आजच्या आज निकाल लावून टाकायला हवा. एक्का, काय झालं? इतका अस्वस्थ काय असतो? नाही जमणार देव्यानी, आपल्याला खरंच नाही जमणार. अरे काय नाही जमणार? हे असं हरामचा पैसा कमवायला आपल्याला नाही जमणार. आपलं पण काय लाईफ आहे? एकीकडे आपण आपल्या पोरानं वक्रतुंडाने काहीतरी चांगलं शिकावं म्हणून जीवाचा आटापिटा करतोय, आणि दुसरीकडे आपणच पाड्यामध्ये जाऊन दादागिरी करतोय. याआधी आपल्याला लोकांच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दल ना आदर दिसायचा, पण आज बघितलं तर भीती दिसत होती. दिसणारच ना, दिसणारच. कारण आज त्यांच्या समोर त्यांचा रोजचा इतका भाऊ नव्हता, तर इक्का सावंत नावाचा गुंड होता. गुंड एक्कानी माणसं मारणं लांब राहिलं, डास बी मारणार नाही असं तिचं म्हणणं आहे. आणि हा आता तिचं म्हणणं जर खरं झालं तर ती एक्काची कायमची दासी बनून राहायला बी तयार आहे. मग तूच सांग ना देव्यानी, ज्या कामाच्या बाबतीत लोकांना आदर नाही आणि जे काम करून आपल्याला पण समाधान मिळत नाही ते काम आपण का करू? एका, हे तुझं मत झालं, मग तू आता सासूबाईंना काय सांगणार आहेस? जे खरं आहे तेच सांगणार. ठीक आहे, या विषयावर आपण नंतर बोलू. तूच खाऊन घे. वक्रतुंड आला शाळेतून? नाही आला अजून. तो आला असता तर त्याच्या बरोबरच बसलो असतो ना. तूच खाऊन घे. मी आले. हा, अरे वा, भाजी एकदम जबरी झाली आहे. आजचं जेवण मीच बनवलंय. रोज असं जेवण बनवून दाखव, मग मानलं तुला.
पाणी आणते. अरे वा, खीर. काय झालं? खीर कशी झाली ते सांगितलं नाहीस तू. सांगतो ना, खीर कशी झाली ते सांगतो. पण त्याआधी आपल्याला तुझ्याजवळची एक अशी वस्तू पाहिजे जी नेहमी तुझ्याजवळ असते. म्हणजे? सांगतो. जसं तुझ्या या कानातले नेहमी तुझ्या बरोबर असतात ना. अरे समज की खीर गोड करून खाल्ली. म्हणजे खीर गोड नाही का झाली? झाली ना, पण तुझ्या एवढी गोड नाही. खीर इतकी गोड आणि मस्त होती ना की आपलं पोट भरलं. आता आईला भेटायला जायला हवं. देवयानी, आपण आता आईला आपला निर्णय ऐकवायला चाललो. तू पण आपल्या बरोबर चल ना. जो काय निकाल लागायचा तो तुझ्या समोरच लागू दे. चांगली नव्हती, अजिबात चांगली नव्हती. त्या खिरीत मीठ टाकलेलं होत. काय? खिरीत मीठ कुणी घातलं? जाऊ दे. आपल्याला फक्त एवढंच माहितीये की देवयानीच्या हातची खीर गोड असते. मग त्यात साखर घाला नाहीतर मीठ, आपल्याला काहीच फरक पडत नाही. तू चल. याला काय म्हणतात माहितीये तैमूर? आतापर्यंत आपल्या मुठीत धरून ठेवलेली वाळू आपल्या हातातन सटकन म्हणतात. हा ठीक आहे, फोन ठेव आता, नंतर बोलू आपण. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.